इतिहासामध्ये असं राज्य केलं ज्याच्या राज्यातना सोन्याचा धूर निघत होता आणि तो राजा बदनाम केला कटकारस्थान करून त्याला संपवण्यात आलं तेव्हापासून बळीचं राज्य उभं राहिलं नाही धन्य धन्य बळी तो राजा सुखी होती प्रजा मारती मौजा वामनाने कारस्थान केला वामनाने कारस्थान बळीच राज्य मिळवणे आला बळीच राज्य मिळवणे आला बळीला पाताळात घातणार विरहजी बळीला पाताळात घातणार विरहजी बळीला जिजाबाई जेव्हा पुण्यामध्ये महाराष्ट्र फिरू लागली पुणे सुपे साकण इंदापूर भाग जिजाबाईने डोळ्यासमोर पाहिला अरे दिवसा ढवळ्या गाई कापल्या जात होत्या आया बहिणींची इज्जत लुटली जात होती या रयतीला कोणी वाली नव्हता आमचे मराठे सरदार मोगलांच्या वस्त्रावरती पडलेले होते 5,270 वर आणि म्हणून छोटीशी ठिणगी पडली त्याची आग झाली आमच्या मराठ्यांनी मागे 2 वर्षापूर्वी किती मोर्चे काढले अजून न्याय मिळाला नाही अजून मोगलांच्या काळातलं प्रकरण आजही सुरू आहे कोपर्डीचं बलात्कार प्रकरण आणि म्हणून अच्छे दिन आ जाएंगे अच्छे दिन आ जाएंगे अरे कहा क्या अच्छे दिन अरे म्हणून एक तुपाशी खातोय एक उपाशी राहतोय हे अच्छे दिन आहे अधिकारी पदाचा माणूस आरक्षणामुळे त्याला काही जरी नाही आलं तरी तो कोण होतो साहेब होतो आणि आमचं मराठ्याचं पोरग बीकॉम झालं आहे चांगला अभ्यासक्रमामध्ये 99% मार्क आहेत ते कोण होत त्याला शिपायाची पण नोकरी मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी विचार करा संतोष सर मी काय म्हणतो या आरक्षण नावाचा प्रकार सगळा बंद केला तर काय होईल नाही काय कशाला पाहिजे आरक्षण बंद करून टाका सगळं देशातलं आरक्षण आणि ज्याच्यामध्ये हिंमत होईल तो कुठल्याही समाजाचा असू द्या कलेक्टर होईल वकील होईल डॉक्टर होईल पंतप्रधान होईल शैक्षणिक पात्रता बघा ना कुठं आमची मराठ्यांची मुलं कमी आहे कुठं मुली कमी आहे पण त्याला नो चान्स बिकॉज आरक्षण तुम्हाला आरक्षण नाही म्हणून तुम्ही ओपन मध्ये पाडता म्हणून सर्टिफिकेट पाहिजे कशाला नोकरीसाठी शिक्षणासाठी आणि म्हणून जिथं लाख रुपये फी आहे तिथं 5 रुपयाच्या ह्याच्यामध्ये ते शिकतोय आणि जिथं आम्हाला ₹1,00,000 आमच्या शेतकऱ्याला भरायचा ऐकत नाहीये तिथं पोरग काय करणार आणि म्हणून आमची पूर्ण दिशाहीन झालेली आहे भरकटलेली आहे काही काही व्यसनामध्ये गुंतली ह्या बर्बादीला कारण कोण आहे सरकार आहे सरकार आहे की नाही हा म्हणून जरांगे सरांचं जे उपोषण आहे ते सक्सेस झालंच पाहिजे आणि आरक्षण मिळालंच पाहिजे आणि म्हणून विश्वामध्ये आज ज्याची कीर्ती छत्रपती शिवाजी राजा थोर झाला शिवाजी राजा थोर झाला जगी
जगी नाही तोड पाहता याला जगी नाही तोड पाहता याला बळीचं राज्य उभा केला राजी राजी बळीचं राज्य उभा जगी नाही तोड पाहता याला जगी नाही तोड पाहता याला बळीचं राज्य उभा केला राजी राजी अरे वरुण जिजाबाईला शिवबाने बालवाईत प्रश्न विचारला पुण्यामध्ये आलेली पहिला स्वराज्याचा गड उभा केला तेव्हा म्हटले आऊसाहेब या परिसरातली लोक एवढी गांजलेली का एवढी खंगलेली का त्यांच्या चेहऱ्यावरती तेज नाही हसू नाही आहे अशी का अवस्था झाली तेव्हा जिजाऊने सांगितलं शिवबा अरे एकेकाळी इथं सोन्याचा धीर काढणारा एक राजा होऊन गेला त्याचं नाव बळीराजा त्या बळीराजाचा पाताळात घातल्यानंतर या ठिकाणी तसं राज्य असता काही झालं नाही तो दिवाळीला वरती येतो दिवाळीच्या दिवशी येतो तेव्हा काय बघतो माझी प्रजा कशी आहे लाइटिंग केलेली आरास केलेली दरवाजामध्ये पणत्या लावलेल्या प्रत्येकाच्या घरात गोडधोड लाडू जिलेबी करंजी अमुक अमुक सगळं केलेलं असतं गोडधोड मिष्टान्नाचं भोजन बळीराजा बघतो सुखावतो आणि परत पाताळात जातो त्याला वाटतं माझी प्रजा सुखी आहे पण माझ्या शेतकरी मायबापन मोर मजुरी करणाऱ्या माणसांनी इकडून 500 घे तिकडून 1000 घे कारण दिवाळीचा सण आहे पोरांसाठी काहीतरी गोडधोड केलं पाहिजे म्हणून आई विचारते अरे काय घरामध्ये नाही काय करू तुला मग त्यासाठी बाप कुठेतरी जातो उसने 4 पैसे घेतो आणि दिवाळीचा सण कर्जामध्ये साजरा करतो दुसऱ्या दिवशी दिवाळी निघून गेली की त्याला एवढं टेन्शन येतं की घेतलेलं कर्ज कसं फेडायचं अरे अशा तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ लागल्या मरायला लागलाय मराठा अरे म्हणून म्हणून आरक्षणाची गरज आहे माझ्या मराठ्याचा कोर शेतकऱ्याचा कोर या ठिकाणी बोट पोटाला चिमटा घेऊन जर त्या बापाने शिकवला तर त्याला नोकरी मिळाली पाहिजे कारण ज्योतिबा फुले म्हणून गेले या देशाचं या मराठ्यांचं वाटोळं कशाने झालंय माहितीये का विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले एवढे एवढी शिक्षण घेऊन सुद्धा आरक्षणामुळे आमचा वित्त गेलं कंगाल झालो आम्ही जिजाऊच्या शिवबाने सांगितलं आऊसाहेब मी होईन तो बळी राजा म्हणून म्हटलंय विश्वामध्ये आजाची कीर्ती विश्वामध्ये आजाची कीर्ती बळीची मूर्ती राजे छत्रपती शिवाजी राजा थोर झाला जगी नाही तोड पाहता याला बळीच राज्य उभा केला राजी राजे बळीच अरे म्हणून जगाच्या इतिहासात शिवाजी राजे थोर का श्रेष्ठ का अगदी अमेरिका जमात रशियामध्ये शिवाजी राजांचा इतिहास शिकवला जातो आमच्या महाराष्ट्रामध्ये चौथीच्या धड्यामध्ये किती चौथीच्या पुस्तकात एका पानावर शिवाजी राजे विचार करा बाहेरच्या लोकांनी परक्याने लिहून ठेवली ज्यांची अमर कहाणी विचार करा त्या शिवरायांची संभाजी राजांची काय असेल जेवण राज्याभिषेकाला दादा भाटाने राज्याभिषेक केला पायथ्याला आलं टोपी उलटी फिरवली किती लोक त्या खाली किती वन दिली असतील पण नाकावर टिचून राज्याभिषेक करून घेतला हा राज्याभिषेक शिवधर्माला मान्य नाही परत पुन्हा राज्याभिषेक केला राजेंद्र आणि त्याचं पुरोहित्य कुणी केलं जागा बदलवते वागा बदलवते तर तिथं महान विद्वान भट होते त्यांचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज म्हणून म्हटलंय
राजे महाराजे किती विद्वान फक्त तलवार चालवले नाहीत शिवाजी राजांची डायरी सापडली त्या डायरी मध्ये राजाने नोंदी केलेले आहेत चिपळूण मध्ये किती दिवस मुक्काम कोणत्या साली किती दिवस होते कुठल्या ठिकाणी होते खेड मध्ये किती होते महाबळेश्वरला किती होते आणि जो माणूस डायरी लिहितो तोच माणूस इतिहास घडवतो आणि म्हणून आपण सुद्धा डायरी बाळगली पाहिजे रोजची दैनंदिन रोजनिशी वापरा आजची तारीख इतिहास जमा होईल 2 ऑक्टोबर चिपळूण मध्ये मराठा क्रांती मोर्चा नाही का माझ्याकडे 25 वर्षाचा रेकॉर्ड आहे मी जिथे जिथे कार्यक्रम करतोय ते कार्यक्रम तुम्हाला तारखेनिशी सांगू शकेल आणि म्हणून या ठिकाणी शिवाजी राजे काशीच्या गागाभट्टाने एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाची पहिली 4 पानं पूरी ठेवली गागाभट्टाच्या शिष्याने विचारलं गुरुवर्य हा ग्रंथ तुम्ही कुणाला अर्पण करणार त्यावेळी गागाभट्टाने उत्तर दिलं हा ग्रंथ मी संस्कृतचा पंडित छत्रपती संभाजी राजांना अर्पण करणार आहे विचार करा फाड फाड 8 भाषा राजाने येत होत्या म्हणून या ठिकाणी शिवाजी राजे संभाजी राजे श्रेष्ठ का ठरले नेपोलियन बोनापार्ट अलेक्झांडर जगाच्या इतिहासात मोठे राजे झाले हो पण शिवाजी राजाने आयुष्यात मध्येच काय पण सुपारीच्या खांडाला देखील स्पर्श केलेला नाही निर्व्यसनी चारित्र्य संपन्न असा महान राजा कधी अंगावरती डाग लावून घेतला नाही महिलांचा आदर करणारा माता बहिणी मानणारा म्हणून ते श्रेष्ठ आहे मरणाला कधी नाही भ्याला मरणाला कधी नाही भ्याला यवनांचा बाप तोच झाला दिल्ली दरबार थक्क झाला छत्रपती संभाजी महाराज मरणाला भाग बनणारा नाही आहे म्हणून सांगतो ए देव चुलता कुणी या जातीवंत वागा अरे मागून वार करणाऱ्यांनी समोर येऊन बघा हिंमत नाही तुमची तुमचा वाजवीन खुळखुळा नाद करायचा नाही नादच खुळा आणि छाती ठोकून सांगतो शिवबाचा मावळा छाती ठोकून सांगतो शिवबाचा मावळा ए मर हटे मरतील पण हटणार नाही त्यांना म्हणतात मराठी ही शिवाजी राजांची फलटण आहे लढवई फलटण आहे त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वराज्याचा मार्ग मोकळा केला तुकोबारायांचे वारकरी स्वराज्याचे धारकरी बनले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केला ध्यानात ठेवा WAR वार म्हणजे घाव अन्यायाविरुद्ध लढतो तो तुकोबारायांचा वारकरी आणि शिवरायांचा धारकरी मी सुद्धा वारकरी आहे राष्ट्रीय कीर्तनकार आहे लक्षात ठेवा म्हणून नामदेव तुकाराम यांची विचारधारा वेगळी आणि बाकीच्यांची वेगळी आहे
म्हणून आपल्याला काय बनायचंय शिवरायांचा मावळ मावळ प्रांतामध्ये राहणारा जो कोणी असेल तो मावळा लढणारा मावळा शेती करणारा मावळा लक्षात ठेवा आणि म्हणून या ठिकाणी शिवरायांनी ताकीद दिली होती जिथं जिथं जाल शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि बाईच्या पत्राच्या काठाला जर कोणी हात लावेल हात कलम केले जातील आणि म्हणून विश्ववंदनीय शिव छत्रपती राजा जगी झाला बंधुनो राजा जगी आणि शाहीर सळवी मानाचा मुद्रा करीत चरणाला जय जिजाऊ